स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. एटीएम फोडणाऱ्या त्रिकुटाला सदर पोलिसांनी केली रंगेहात अटक. आरोपींजवळून एटीएम फोडण्यासाठी लागणारे हत्यार जप्त. कोविड संसर्गाच्या भीतीने याही वर्षी दीक्षाभूमी इथे होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द. आणि व्यसनपूर्तीसाठी दुचाकी व सायकल चोरणाऱ्या भामट्याला शांतीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपीजवळून 6 दुचाकी व 3 सायकल जप्त. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. एटीएम फोडत असलेल्या 3 आरोपींना सदर पोलिसांनी मोहननगर येथील भीमसेन चौकात घटनास्थळी रंगेहात पकडले. स्वप्नील जांभूळकर, प्रवीण लव्हाळे व आकाश नाईक असं या त्रिकोट आरोपींचं नाव असून कटर मशीन, 2 लोखंडी पेंचेस, चाकू व बॅग असा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींजवळून जप्त केला. 1 ऑक्टोबरच्या रात्री 3 वाजता कंट्रोल रूमने रात्रपाळी करणाऱ्या पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 ला ॲक्सिस बँकेचे ATM फोडले जात असल्याची माहिती मिळाली. रात्रपाळी अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आरोपींना ATM फोडण्याच्या हत्यारांसह आपल्या ताब्यात घेतले. 3ही आरोपींविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा 3 दिवसांचा PCR प्राप्त करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पुढील तपास करत आहेत. दिनांक 1/10/21 के रात को 3 बजे पुलिस स्टेशन को इन्फॉर्मेशन मिली मोहन नगर भीमसेन चौक यहाँ पे एक्सिस बैंक का एक ATM कुछ आरोपी वहाँ पे इलीगल एक्टिविटी कर रहे हैं ऐसी हमें इन्फॉर्मेशन मिली थी. उस दिन नाइट राउंड के ऊपर में हमारे DCP जोन 2 मैडम श्रीमती विनीता साहू मैडम नाइट राउंड पे थे. उन्होंने तुरंत इस एक्शन को सीरियसली लिया और पुलिस स्टेशन सदर के स्टाफ को, DB पथक को और नाइट ऑफिसर को घटनास्थल पे तुरंत जाने के लिए बोला और उन्होंने इसका पाठ पूरा किया. पुलिस स्टेशन के PSI खांडेकर और DB स्टाफ API मोटे और उनका स्टाफ तुरंत घटनास्थल पर गया और उन्होंने वहाँ पर ट्रैप लगा के ATM फोड़ते हुए 3 आरोपियों को ताबे में लिया. उन आरोपियों का नाम है स्वप्निल रामचंद्र जांभुड़कर, आकाश धर्मेंद्र नाईक. ये दोनों भी उसी एरिया के कलाची लाइन मोहन नगर के रहने वाले हैं और उनका साथीदार प्रवीण नामदेवरा लवाले ये मालकी नगर हुडकेश्वर का रहने वाला है. उनके पास से हमने ग्राइंडर मशीन, पेचकस, पेंचिस, आरी और भी ATM काटने के काम में फोड़ने के बारे में जो भी साहित्य आता है वो साहित्य हमने उनके वहाँ से जब्त किया है और वहाँ से ATM फोड़ के वो जो कैश ले जाने की तैयारी में थे उसके लिए उन्होंने एक बड़ी बैग भी लाई थी. जब हमने इनसे आरोपियों को अटक करके हमने उनके खिलाफ में ऑफेंस रजिस्टर किया है और उनका हमने 3 दिन का PCR लिया है. PCR में हमको तपास में मालूम पड़ा है ये जो प्रवीण लव्हाळे नाम का मालकी नगर का आरोपी है ये इलेक्ट्रॉनिक के इंस्ट्रूमेंट दुरुस्त करने का काम करता है तो इस कारण इसको ATM मशीन के बारे में कुछ जानकारी थी इसलिए वो कुछ दिनों से आरोपी क्रमांक 1 के घर में खलाची लाइन में आया हुआ था और उनके बस्ती में ये ATM था. उसकी ये लोग रेकी कर रहे थे और 1 तारीख के नाइट को इन्होंने रात को 3 बजे मौका देख के ATM के अंदर में उन्होंने एंट्री किया. वहाँ की पहले लाइटिंग बंद कर दी और उसके बाद में वो लोग वहाँ पे ATM फोड़ने लगे. इसकी तुरंत जानकारी पुलिस को मिलने की वजह से और जोन 2 मैडम श्रीमती साहू मैडम इन्होंने इस कार्रवाई को सीरियसली लेके पुलिस ने तुरंत एक्शन लेके बड़ी घटना होने से प्रिवेंट किया है और 3 आरोपी को अभी हमने ताबे में लिया हुआ है. अभी PCR में और हम अगला तपास कर रहे हैं. 28 सप्टेंबर रोजी सेमिनरी हिल्स परिसरात एका महिलेसोबत इसमाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. संध्याकाळी सुमारे 7 वाजता 45 वर्षीय महिला सायकलिंग करत असता हा आरोपी आपल्या दुचाकीवरून आला आणि एकदा नाही तर 2 दा त्याने महिलेसोबत विनयभंग केला. पीडितेने तात्काळ सदर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली तेव्हा पोलिसांनी सापळा रचून एका संशयास्पद इसमाला पकडून चौकशी केली असता 22 वर्षीय आरोपी सौरभ यादव याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून त्याचे वाहन जप्त केले आहे. फिर्यादी आहेत 45 वर्षाच्या, सिव्हिल लाईन्स येथे राहतात. दिनांक 28 तारखेला त्या इव्हिनिंग संध्याकाळच्या वेळेस 7 वाजताच्या सुमारामध्ये सायकलिंग करत होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ऑफिसच्या समोर सनसान रोड आहे तिथे, त्या ठिकाणी त्या सायकलने जात असताना मागून एक टू व्हीलर वाहनावर एक इसम आला आणि त्यांनी त्या महिलेचा विनयभंग केला. नंतर त्या महिला तिथून निघाल्या, समोर गेल्या, आणखी हा इसम मागून आला आणि पुन्हा त्या महिलेचा विनयभंग करून तो पळून गेला. फिर्यादीच्या रिपोर्टवरून आम्ही पोलीस स्टेशनला 354A 354D बाजूप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि प्रकरणाचे गांभीर्य घेऊन आमचे DBA पथकचे API मोठे आणि तपासी अधिकारी WPSI उमेनवाडे यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावून ठेवलेला होता आणि फिर्यादीने गाडीचे नंबरचे काही आकडे बघितलेले होते. पूर्ण वाहन नंबर नव्हता बघितला, परंतु काही आकडे बघितले होते आणि त्या आकड्यावरून आमच्या टीमने अशी संशयास्पद वाहन ताब्यामध्ये घेतले आणि नंतर त्याला विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून आम्ही त्याचे वाहन जप्त केलेले आहे आणि आरोपीस आम्ही अटक केलेली आहे. आरोपीचं नाव आहे सौरभ ओमप्रकाश यादव, वय 22 वर्ष, राहणार तेलंगणीच्या राहणारा आहे तो. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने धार्मिक कार्यक्रमांच्या संघटनेवर बंदी घातली आहे, ज्यामुळे यावर्षी देखील नागपूरच्या दीक्षाभूमी येथे होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित केला जाणार नाही अशी घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि तेव्हापासून प्रत्येक दसऱ्याला लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पोहोचून बाबासाहेबांना आदरांजली वाहतात. हे पाहता गेल्या वर्षी कोविडच्या संसर्गामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला, तर यावर्षीही धम्मचक्र प्रवर्तन दिनाला परवानगी देण्यात आलेली नाही. नागपुरातील शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत एका चोरट्याकडून चोरीच्या 6 दुचाकी आणि 3 सायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपीला व्यसनांची सवय होती आणि म्हणून तो चोरी करत असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली. आमच्या पोलीस स्टेशनला दिनांक 19/9/2021 रोजी अपराध क्रमांक 296/21 कलम 379 बादवीप्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी तुषार सुरेश बोपचे राहणार आधी कामटीला राहतो, आता सध्या तो रेल्वे स्टेशन शांतीनगर इथे राहतो, त्याला अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याने 6 मोटरसायकल आणि 3 सायकल अशा त्याच्याकडून जप्त करण्यात आले असून सदर 6 गुन्हे ओपन करण्यात आले आहेत. यामध्ये शांतीनगर येथे पोलीस स्टेशन शांतीनगरमधील 4 मोटरसायकल, पोलीस स्टेशन कडमना येथील 1 मोटरसायकल आणि पोस्टे यशोधरा येथील 1 मोटरसायकल असा 1,96,000 रुपयाच्या मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात जय विदर्भ पार्टी निवडणूक लढण्यास सज्ज आहे, मात्र प्रभाग पद्धतीचा विरोध करत नागपुरात वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी विदर्भवादी संघटनेद्वारे करण्यात आली. मिळायला पाहिजे याची मार्केटिंग व्यवस्थेची चेन उभी करून शेतकऱ्याचा विकास आणि शेतीचा विकास करणे हा दुसरं आमचं उद्दिष्ट आहे. अन्नदाता सुखी भव हे स्लोगन घेऊन आम्ही पुढे चालतो आहे आणि विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या कशा अत्यंत कमी करता येईल किंवा थांबवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या काही आता निवडणुका येणार आहेत, सर्वप्रथम माझ्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका येणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार आहोत. किती उमेदवार उभे करणार आहोत हे आज आम्ही ठरवलेलं नाही, पण लगेच त्याचीसुद्धा आम्ही घोषणा करणार आहोत उमेदवार उभे करण्याविषयी. दुसरं, जय विदर्भ पार्टीला आज जे महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे महानगरपालिकेमध्ये प्रभाग पद्धतीनं ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा आम्ही विरोध करणार आहोत आणि वार्ड पद्धतीनेच महानगरपालिकेच्या निवडणुका राज्यामध्ये झाल्या पाहिजे याचा आम्ही आग्रह धरणार आहोत. मुंबईमध्ये वार्ड पद्धत आणि नागपूर व इतर महानगरपालिकेमध्ये प्रभाग पद्धत हे आम्हाला मान्य नाही. एकाच राज्यात हे दुय्यम पद्धती कशा होऊ शकतात
प्रभाग पद्धतीमध्ये श्रीमंत लोकच फक्त उभे राहू शकतात, साधारण लोक उभे राहू शकत नाही, किंवा श्रीमंत पक्षच पुढे जाऊ शकतात, साधारण पार्ट्या किंवा स्वतंत्र उमेदवार हे निवडणूक लढूसुद्धा शकत नाही। म्हणून आम्ही विदर्भ जय विदर्भ पार्टी त्याचा विरोध करून वार्ड पद्धतीनं निवडणुका घ्यावा याच्यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, 6 तारखेला परवाला 6 तारखेला व्हेरायटी चौकावरती जय विदर्भ पार्टी आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती मिळून त्या ठिकाणी राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही त्या ठिकाणी निदर्शने करणार आहोत आणि सरकारच्या या निर्णयाला आम्ही विरोध करणार आहोत आणि आम्हाला फक्त वार्ड पद्धत पाहिजे ही मागणी आम्ही रेटणार आहोत। मध्य प्रदेशातील धार इथे बस प्रवाशांकडून $20,000 चोरणाऱ्या मध्य प्रदेशातील आंतरराज्य टोळीला तहसील पोलिसांनी मोमिनपुरा इथून अटक केली आहे। मध्य प्रदेश पोलिसांच्या सूचनेवरून तहसील पोलिसांनी ही कारवाई केली। अटक करण्यात आलेल्या या आंतरराज्यीय टोळीत जुबेर खान, जमीर खान, सरफराज गफ्फार खान, सादिक सिराज खान व अनवर नूर खान या आरोपींचा समावेश आहे। आरोपींनी 5 मार्चला टिमकी येथील वसंत विश्वकर्मा यांच्या घरून 63,000 रुपये चोरले होते। तसेच काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील धार येथील किसनगंज इथे मुंबईच्या एका प्रवाशाचे $20,000 चोरले होते। हे डॉलर जुबेर याने आपल्या एका नातेवाईकाकडे लपवून ठेवले होते। ज्या नातेवाईकाकडे त्याने हे पैसे लपवून ठेवण्यासाठी दिले होते तो मध्य प्रदेश पोलिसांच्या हाती लागला असता त्याने जुबेर व त्यांच्या मित्राबद्दल पोलिसांना माहिती दिली। MP पोलिसांनी तत्काळ ही माहिती तहसील पोलिसांना दिली व तहसील पोलिसांनी सापळा रचून आरोपींना मोमिनपुरा इथून अटक केली। पोलिसांनी आरोपींजवळून 8 लाख रुपये किमतीची कारही जप्त केली। पुलिस थाना तहसील को एक गोपनीय माहिती मिली कि कुछ बैग लिफ्टिंग करने वाली, घरखोड़ी करने वाली MP की गैंग शहर में घूम रही है। इन्फॉर्मेशन को वेरीफाई करते हुए हमने हमारे अधीनस्थ API बाबुल, PSI वाग और स्टाफ को निर्देशित किया। उस मुताबिक संशयस्पद अर्टिका एक्सेल गाड़ी में हमको 4 लड़के मिले जिसमें सरफराज खान, वल्द गफ्फार खान, उम्र 35 साल, ग्राम संग्राम, जिला बालाघाट, थाना बालाघाट, सादिक खान, वल्द रियाज खान, उम्र 37, ग्राम धर्मपुरी, जिला धर्मपुरी, मध्य प्रदेश, जुबेर खान, वल्द जमील खान, उम्र 27 साल, ग्राम भीमपुरी मलबार, जिला मलबार, और अनवर खान, वल्द नूर मोहम्मद खान, उम्र 21, ग्राम देवास, जिला देवास, MP। ऐसे 4 संशयास्पद दिशा में हमको अर्टिका, हमारे पत्तों को अर्टिका एक्सेल गाड़ी में मिले। प्राप्त जानकारी के मुताबिक इस लोगों पे MP में और अन्य राज्यों में बैग लिफ्टिंग के गुन्हे हैं। हमने उनसे काफ़ी पूछताछ करने के बाद तहसील थाना अंतर्गत 5/3/2021 को दादरापुर टिमकी में बसंत लाल विश्वकर्मा इनके घर में एक घरफोड़ी की वारदात हुई थी जिसका अपराध नंबर 227/21 /457/379/34 भादवीगंज पुलिस स्टेशन में दर्ज था। वो गुंडा एक गैंग ने किया, ऐसा कबूल किया। उस गुंडे में एक गैंग के 4 ही लोगों को अटक करके उनके पास से अर्टिका एक्सेल गाड़ी और बाकी कुछ साहित्य जब्त की है। उस गुंडे में करीब 3 बैग से अलग अलग डॉक्यूमेंट्स और 73,000 रुपये की चोरी हुई थी। उसमें उनको अरेस्ट करके आगे का तपास चालू है। इस गैंग के बारे में हमको MP पुलिस के भी कुछ सूचना प्राप्त हुई है, वो भी इनके तलाश में है, आगे की जांच चालू है। वैशाली का छोटे से ब्रेक ची भेटू या ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे।
गांधी जयंती दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे शहरातील महापुरुषांच्या प्रतिमांची देखरेख करायच्या अभियानाला आजपासून सुरुवात होणार असून महापौर दयाशंकर तिवारी यांनी हा प्रस्ताव महानगरपालिकेसमोर मांडला होता. NSS युनिटने शहरातील महापुरुषांच्या प्रतिमांच्या संरक्षणाचा भार उचलला असून आता NSS युनिटच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. माननीय महापौर जी, नागपूर महानगरपालिका इनकी तरफ से एक प्रस्ताव आया था कि नागपुर के जितने भी नागपुर शहर में जितने भी महापुरुषों के पुतले हैं इनके देखभाल और रखरखाव के लिए महाविद्यालय के जितने भी NSS के यूनिट्स हैं उनके माध्यम से ये कार्य किया जाए. इस प्रस्ताव को नागपुर विद्यापीठ ने बड़ी गंभीरता से लिया और एक इस प्रस्ताव को मान्यता भी मिल गई और आगे चल के ये हमने जितने भी महापुरुषों के पुतले हैं उसके आसपास जितने भी कॉलेजेस हैं उस कॉलेजेस के NSS यूनिट ये महापुरुषों के पुतलों का रखरखाव करेंगे. और ऐसा एक निर्णय हो के आज इसकी शुरुआत हुई है आज के गांधी दिवस के गांधी जयंती के इसमें. और आज से जितने भी महापुरुषों के पुतले हैं इसका पूरा क्रियान्वयन हुआ है इस पॉलिसी का, इस प्रोग्राम का. और इस ये जो योजना है, ये जो हमारा अभियान है, ये अभियान को माननीय शिक्षण मंत्री ने बड़ी तारीफ़ की. इस बारे में उन्होंने कहा कि ये नागपुर पैटर्न है और ये भी आश्वासन किया कि ऐसा ही पैटर्न मैं पूरे महाराष्ट्र के सभी यूनिवर्सिटी में इम्प्लीमेंट करूँगा. उनको काफ़ी पसंद आया और नागपुर महानगर पालिका के संयुक्त ये प्रोजेक्ट हम कहेंगे जो कि नागपुर विद्यापीठ और इनके द्वारा महानगर पालिका के द्वारा जो हम रन कर रहे हैं ये समाज के लिए, देश के लिए, राज्य के लिए एक उदाहरण साबित होगा. नागपूर जिल्हाधिकारी यांनी 4 ऑक्टोबर पासून शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यापूर्वी सरपंचांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात येणारी समिती या संदर्भात अंतिम निर्णय घेईल. जिल्हाधिकारी आर बिमला यांनी शाळांना सरकारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. 24 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात 5वीपासून आणि शहरात 8वी ते 12वीपर्यंत शाळा सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश जारी केले आहेत. अलीकडेच महापालिका आयुक्तांनी शहरात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. शहरात 8वी ते 10वीपर्यंत एकूण 249 शाळा आहेत, ज्यामध्ये 68,921 विद्यार्थी शिकत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून वर्धेत गांधी जयंतीला शेतकरी कामगार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक प्रबोधनकार धनराज लोखंडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. वर्ध्यातील बजाज चौकात मागील 293 दिवसांपासून शेतकरी कामगार धरणे आंदोलन सुरू आहे. या ऐतिहासिक आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी शेतकरी टाहो फोडत आहे. शनिवारी महात्मा गांधींच्या 152 जयंतीनिमित्त गांधीवादी कार्यकर्ते व शेतकरी यांनी मिळून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. आज पूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीजीची जयंती आहे, त्या प्रित्यर्थ मी आपल्या प्रचार प्रसार माध्यमाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज इथे बजाज चौकामध्ये सुरू असलेल्या शेतकरी कामगार धरणे आंदोलनाला एक जाहीर पाठिंबा देऊन आजच्या ह्या महात्मा गांधीजीच्या ह्या गांधी जिल्ह्यामध्ये बजाज चौकामध्ये मी अशा प्रकारचं म्हणजे केंद्र शासनाला, महाराष्ट्र शासनाला एक प्रबोधनकार ह्या नात्याने हार्दिक मनातून विनंती करीत आहे की बाबा जो अन्नदाता आहे ज्याच्यावर संपूर्ण आपल्या देशाचा कणा म्हणजे उभा आहे असा तो शेतकरी वादळात, तुफानात, पावसात देशाच्या राजधानीमध्ये आंदोलन करीत आहे आपल्या विविध मागण्याला घेऊन. आणि कितीतरी अन्य अत्याचार होऊनच राहिले, शेतकरी हा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि याच्यावरती महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाने ताबडतोब ह्या शेतकरी कामगार बांधवाची समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांचं दुःख
त्यांचं दर्द, त्यांची पीडा आणि रोज रोज त्यांच्यावर घडत असलेला शासन निर्मित अन्य अत्याचार हा दूर करण्यात येऊन योग्यपणे त्यांना न्याय देण्यात यावा. मुस्लिम धर्मांतर रॅकेट प्रकरणी यवतमाळ येथील युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर इथे ATS पथकाने बेड्या ठोकल्या. धीरज जगताप देशमुख असे युवकाचे नाव असून 8 ते 10 वर्षांपूर्वी धीरजने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. तेव्हापासूनच तो मुस्लिम धर्म परिवर्तनच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. यवतमाळातील पटवारी कॉलनी येथील रहिवासी धीरज जगताप देशमुख याचं शिक्षण पुसद इथे झालं आहे. तो पुसद इथे काही काळ मुस्लिम युवकाच्या संपर्कात आला होता. धर्मपरिवर्तनासाठी पुसद इथेच त्याचा ब्रेनवॉश करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. धीरजला अटक झाल्याचं ऐकून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला असून धीरजला या प्रकरणात गोवल्याचा संशय धीरजच्या वडिलांनी व्यक्त केला. मात्र या प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन धीरजच्या वडिलांनी दिलं. विशेष म्हणजे धीरजचे वडील पोलीस दलातून सेवानिवृत्त आहेत. त्यांनी विचारपूस केली तर माझ्याकडे हा पोरगा दोन महिन्यापासून राहत नाही आणि 1-2 दिवस राहिला की तो निघून जातो. काय करतो बाहेर मला माहीत नाही. 2 वर्षापासून मीच आजारी आणि मिसेसचं बायपास झालं आहे. तेव्हा आम्हाला याचं काय काय माहीत नाही. उसदला हा नेहमी जात असतो एवढंच फक्त मला माहीत आहे. याच्या पलीकडे काही माहीत नाही. माझ्या घरामध्ये असं कुठलंही चुकीचं वातावरण नाही आणि माझ्या घराशी घरामध्ये तो व्यवस्थित बघतो आणि तो आपल्या रूममध्ये बसून राहतो. त्याच्या पलीकडे काहीच नाही. आम्हाला काहीच माहीत नाही. त्याचं शिक्षण इंजिनियर झालेला आहे तो पुसदला. अच्छा. तर पुसदला राहत असताना तिथे देखोण्यातील एका मुसलमानाच्या घरी तो राहिला. तेवढंच फक्त मला माहीत आहे. आणि तो त्या सर्किट हाऊसजवळ त्याचं घर आहे. ते ताल वगैरे आहे त्याच्या घरी. मला त्याचं नाव पण माहीत नाही. त्याच्या काका त्याच्या मी मानसिकदृष्ट्या खचून गेलो. पुढचं मला काहीच पाहिजे. काय करावं हे काही कळत. माझा पोरगा निर्व्यसनी आहे, निर्गुणी आहे आणि तो कसा काय काय या लोकांमध्ये फसला मला हेच माहीत नाही. पोलीस आरोप जे त्याच्यावर होत आहे त्या आरोपाबद्दल मला सांगायचं तात्पर्य म्हणजे काही त्याचीच चूक असेल असं मला वाटत नाही. त्याला तो कुठेतरी तो भुरपट्यात आला असावा असा माझा अंदाज आहे. आणि तो पोरगा तसा नाही आहे. त्याचं वय ते झालं आता 4 वर्ष झाले. ती पोरगी तर राहत नाही. ते वैयक्तिक कुटुंब त्याचं त्यांचं त्यांचं आपसात पटत नाही. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या बा वैयक्तिक विषयामध्ये तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही. ATS काल येऊन गेले. काय माहिती दिली त्यांनी तुम्हाला? ते म्हणजे त्याला पकडलं गेलं UPमध्ये. तुम्हाला कसं काय भाव म्हटलं बा मला काहीच माहीत नाही. कुठं पकडलं म्हणजे त्याला मामालाच विचारत होते ते त्याला कुठं पकडलं वगैरे. म्हटलं मला त्याची काही जाणीव नाही कुठं पकडलं. पोलिसांचे आता पुढे सहकार्य मी करू शकतो पोलिसांना. तर मी स्वतः पोलीस खात्यात होतो. धीरज विवाहित असून त्याची पत्नी मागील काही वर्षांपासून त्याच्यापासून विभक्त राहत आहे. धीरजचा स्वभाव शांत असल्याने धीरज असं काही करेल यावर विश्वास बसत नसल्याचं धीरजच्या बहिणीने सांगितलं. गेल्या 4 महिन्यापासून आमच्या काही संपर्कात नाही. पण आम्हाला ही न्यूज इतकी शॉकिंग आहे. आम्ही आता आमच्या भावाला एवढ्या लहानपणापासून ओळखतो. असं एवढ्या खोलामध्ये तो जाणं आम्हाला तरी शक्य वाटत नाही. तो असं थोडासा यायचा म्हणजे 1-2 दिवस राहायचा आणि मग त्याचं बाहेरच काम राहायचं जास्ती करून. नाही नाही आम्हाला एवढ्या खोलामध्ये तो कधीही वाटला नाही जाईल आणि नसावंही. म्हणजे त्याच्या वागणुकीवरून कधीही असं वाटलं नाही. आणि खरंच हे आम्हाला फार शॉकिंग आहे हे सगळंच. आम्ही तर सगळं सहकार्य करू पोलिसांना किंवा प्रशासनाला. आम्ही सगळं सहकार्य करू आणि आम्हालाही असं वाटतं की आमचा दादा पण सहकार्य करेल कारण तो यामध्ये निश्चितच नसणार. मुस्लिम धर्मांतर रॅकेट प्रकरणी पुसदनंतर आता यवतमाळ शहरातल्या युवकावरही ही कारवाई झाल्यामुळे या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे का याचा तपास ATS घेत आहे. मुंबई शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने जे मागच्या 24 वर्षात गरिबांचे 23,000 कोटी रुपये खाल्ले आहेत त्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अंधेरी पूर्व येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.
तसेच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने मोठ्या प्रमाणावर बीएमसी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. रस्त्यावर शांततेत त्यांनी आपले निदर्शन व्यक्त केले तेव्हा रस्त्यामध्ये ट्रॅफिक समस्या उद्भवली. तेव्हा मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना गाडीत भरले असता कार्यकर्ता आणि पोलीस यांच्यात बाचाबाची सुद्धा झाली. आज हम भारतीय जनता युवा मोर्चा के कार्यकर्ता यहाँ पर MIDC में रोड नंबर 11 में बंगारवाड़ी में शांतिपूर्वक तरीके से आंदोलन कर रहे थे. हमको मारा गया, खून निकाला गया, कपड़े मारे गए, ये हारे कपड़े फाड़े गए, ये हारे पुलिस का महाविकास आघाड़ी का. गेली 35 वर्ष शिवसेनेची या महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे. जवळजवळ 24,000 करोड रुपये यांनी गरिबांचे 24,000 करोड रुपये खाऊन टाकले, पण रस्त्यावरचा एकही खड्डा भरला जात नाहीये. आणि त्याच्याबद्दल आज आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई तर्फे आदरणीय तेजेंद्र तिवालाजी आणि आदरणीय मंगल प्रभात लोढाजी यांच्या नेतृत्वामध्ये आज तुम्ही बघू शकता हे भव्य आंदोलन. ही सर्व सामान्य जनता रस्त्यावरती उतरली आहे आणि हे खड्डे त्यांचे खिसे भरले जात आहेत. ही महानगरपालिका भस्मासूर आहे आणि हे लोक गरिबांचे पैसे खात आहेत. बरी गरिबांचा पैसा, गरिबांचा टॅक्स हे लोक खात आहेत आणि हे आम्ही सहन करणार नाही. एक एक खड्डा भरला जीवन भारतीय जनता युवा मोर्चा गप्प बसणार नाही. भारतीय जनता पार्टीचा आंदोलन कर रहे थे सभी कार्यकर्ताओं को बुरी तरह से लाठीचार्ज किया. स्वयं मुझे यहाँ से खून निकल रहा है, सर पर मार लगी है, मुझे उल्टी आ गई है, मेरे छाती में दर्द हो रहा है, मैं अभी हॉस्पिटल जा रहा हूँ, मेरा सर चकरा रहा है, मेरे कपड़े भी फाड़े गए और मेरी पैंट भी नीचे खींची जा रही थी. इतना अन्याय हम युवाओं के साथ हो रहा था. आज ये परिस्थिति महाराष्ट्र की हो गई महाविकास आघाड़ी सरकार के दबाव में. क्या मांगे थी, किन मांगों को लेकर आंदोलन? हमारी मांग ये थी कि जो 23,000 करोड़ जो पिछले 24 सालों में BMC ने फूंक दिए, जो मुंबईकरों को न्याय मिलना चाहिए था, अच्छे रास्ते मिलने चाहिए थे, वो नहीं मिले. और स्वयं अभी अगर आप मुंबई की जो परिस्थिति देखोगे तो हर जगह पे खड्डे हैं, हर जगह पे लोगों की मौत हो रही है खड्डों के वजह से. तो उसके लिए हम आवाज उठाने के लिए युवा सब रास्ते पर उतरे थे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.